हे कुरळहू राज्य आहे आणि राज्यातील जवळपास त्र्याऐंशी टक्क्याहून अधिक क्षेत्र हे कुरळाहू आहे चालू वर्षी आपण बघतो की पावसातल्या अनियमितपणाचा प्रादुर्भाव जो आहे त्याचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये शेतीवर क्षेत्राला पडलेला आहे या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्न हे शाश्वत ठेवण्याचं मोठं आव्हान जे आहे ते कृषी विभागासमोर आहे तसेच ते शेतकऱ्यांसमोर आहे या परिस्थितीमध्ये शेतकरी विविध प्रयोग करत असतो याच्यामध्ये कधी तो कोरपडीची लागवड करतो कधी ते दुष्काळ प्रमाण क्षेत्रामध्ये येणारी विविध पिकं जी आहेत तर ती घेतो अशाचपैकी एक अत्यंत महत्वाचं जे पीक आहे ज्याशी व्यापारी तत्वावर चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो ते आहे शेवग्याचं झाड आणि या झाडाच्या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी विषय घेतला आहे तो आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे शेवगा लागवड उत्पादन तंत्र शेवगा उत्पादन तंत्र आणि या विषयाच्या संदर्भामध्ये सखोल माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये जे तज्ज्ञ उपस्थित आहे ते आहे श्रीयुत पुरुषोत्तम हेंद्रे हेंद्रे साहेब नमस्कार नमस्कार श्रीयुत पुरुषोत्तम हे कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर येथील उद्यान विद्या विभागाचे विशेष विशेष तज्ज्ञ आहेत व त्याचबरोबर आपले जे दुसरे तज्ज्ञ आहेत ते आहेत श्रीयोद्ध भरत दवंगे दवंगे साहेब नमस्कार नमस्कार दवंगे साहेब हे देखील कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर येथील कीटक शास्त्रज्ञ आहेत मित्र हो हे आपल्या शेवगाव उत्पादन तंत्रज्ञानाच्या संदर्भात जे काय आपल्या मनातील शंका आहे विविध प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये सखोल माहिती देणार आहेत मी या ठिकाणी नम्रपणे निवेदन करू इच्छितो की हा आपला आजचा जो प्रोग्राम आहे तो फोन इन स्वरूपाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये शेतकरी थेट फोनद्वारे आपले प्रश्न या ठिकाणी तज्ज्ञांना विचारून या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकतात फोनसाठी आमचा सा संपर्कासाठी जो फोन नंबर आहे तो आहे चोवीस अठ्ठ्याण्णव ऐंशी पन्नास व आमचा दुसरा फोन नंबर आहे चोवीस नव्वद ऐंशी पन्नास मुंबई प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तसेच मोबाईलवरनं फोन करण्यासाठी संपर्क साधण्यासाठी शून्य दोन दोन हा यशडी क्रमांक लावावा आ, तर मित्र हो आपण चर्चेला सुरुवात करूया चर्चेपूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण ज्यावेळेस फोन करतो त्यावेळेस आपल्या टेलिफोनचा जो आवाज आहे आपल्या दूरध्वनीसाचा जो आवाज आहे तो, तो आपण कमी ठेवा जेणेकरून आपला प्रश्न आम्हाला नीटरित्या समजून घेता येईल तर आपण चर्चेला या ठिकाणी सुरुवात करूया तर सर्वप्रथम साहेब आज ज्या विषयी आपण चर्चा करतोय म्हणजे शेवगा उत्पादन तंत्रज्ञान तर हा शेवगा नक्की याचं आहारातलं महत्व किंवा कृषीच्या दृष्टिकोनातून महत्व याच्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकता शेवग्यामध्ये हो इतर भाजीपाल्याच्या तुलनेमध्ये अनेक जे अन्न आहाराच्या दृष्टीने जे महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो कर्बोदके प्रथिने त्याच्यानंतर स्नि स्निग्धांश आहे तंतुमय पदार्थ आहेत तर त्याच्याचबरोबर काही खनिजे आहेत ही आणि जीवनसत्वे ते, 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 ते जीवन ती फार मोठ्या स्वरूपामध्ये याच्यामध्ये आपल्याला आढळतात आणि खास करून त्याच्यामध्ये आपण जर याचं आहाराच्या दृष्टीने आपण विश्लेषण जर बघितलं त्याच्यामध्ये श शेवग्याच्या शेंगा असतील ओला पाला असेल आणि त्याचबरोबर या शेवग्याच्या पाल्याचं वाळवलेली जर पावडरीचं आपण आहाराच्या जा दृष्टीने जर आपण त्याचं विश्लेषण बघितलं तर शेवग्याच्या पाल्याची पावडरमध्ये सर्वाधिक त्याच्यामध्ये आहाराचे जे महत्त्वाचे जे घटक आहेत तर ते अधिक प्रमाणामध्ये आहेत असं आपल्याला बघायला hmm. मिळेल आणि याच्यामध्ये खास करून जे खनिज पदार्थ आहेत आता खनिज पदार्थामध्ये खनिजे जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये लोह जे महिलांच्या दृष्टीने अतिशय एक महत्त्वाचा एक खनिज आहे तर त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर याच्यामध्ये सर्वाधिक इतर जे भाजीपाल्याच्या तुलनेने लोह आढळतं त्याचबरोबर कॅल्शियम जे लहान अल्पवयीन मुलं मुलं आहेत त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला जे घटक आहे तर तो सुद्धा या वाळलेल्या पानांच्या पावडरीमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात या असं आढळून येतं तर तुलना जर केली तर याच्यामध्ये जर आपण बघितलं जीवनसत्व ए जी आहे म्हणजे जीवनसत्व अ ज्याला आपण म्हणतो तर हे गाजरापेक्षा याच्यामध्ये चार पटीने जास्त आढळतं बरोबर इथं आपण म्हटलंच आहे अजीवनसत्व गाजर म्हणजे त्याचप्रमाणे लो खनिजाचं जर प्रमाण बघितलं तर याच्यामध्ये बदामापेक्षा तीन पटीने अधिक आहे असं आपल्याला पाहायला मिळतं त्याच पद्धतीने जीवनसत्व क आहे जीवनसत्व ई आहे तर हे जे महत्त्वाचे जे जी काही जीवनसत्व जी आहेत जे आपल्या मनुष्याच्या आपल्या आहारामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्याचं जो एक महत्त्वाचा जो काही भंडार आहे असं आपल्याला म्हणता येईल आहाराच्या दृष्टीने तो याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये आढळतो आणि शेवग्याचं जसं आपण शेंग खातो आपल्या भाजीमध्ये त्याचबरोबर ताजी जी पानं आहेत ती खाल्ली तर निश्चितपणे त्याचा आपल्या आहाराच्या दृष्टीने फायदा होऊ शकेल त्याचबरोबर आ, हे सांगायला मला अत्यंत आनंद वाटतो आणि महत्त्वाचा आहे यावेळेला की डब्ल्यू एच ओ जी जागतिक आरोग्य संघटना आहे त्यांनीसुद्धा खास करून महिला आणि लहान मुले की ज्यांच्या शरीरामध्ये ज्या वेळेला ॲनिमिया अॅनिमी कंडिशन असते म्हणजे लोहाची कमतरता आढळते अशा प्रवर्गासाठी तर अगदी आवर्जून वाढलेल्या शेवग्याच्या सा पाल्याचा जर त्यांनी आहारामध्ये समावेश केला तर निश्चितपणे त्यांना त्याचा फायदा होईल अरे वा म्हणजे आपल्याकडे मेळघाट किंवा अन्य ठिकाणी देखील म्हणजे कुपोषणाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे तर त्या कुपोषणाचा सा सामना करताना आपल्याला शेवग्याचा निश्चितच चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो ह्याच्यामध्ये धन्यवाद आता हा जो काही शेवगा आहे याची लागवड जी आहे आता आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये जे आहे ते स्थानिक जाती असतात ज्याची लागवड अगदी म्हणजे स्टंप जे आहेत त्याच्या सायाने पण पावसाळा आला की त्याची लागवड होते आणि नंतर मग त्याला मात्र शेंगा वर्ष दोन वर्षानंतर लागतात काही कमी काही जास्त लांबीच्या वगैरे शेंगा असतात या तर ह्या शेवग्याची लागवड करताना व्यापारी तत्वावर लागवड करायची असेल तर अशा काही जाती संशोधित आहेत का की कोणत्या जातीची लागवड करावी तसं पाहिलं तर याच्यामध्ये अनेक प्रकारच्या स्थानिक जाती आहेत जे त्या, त्या त्या स्थानिक ठिकाणावरनं त्या जातीचे फार पूर्वीच्या काळापासून तिची लागवड होत गेली आणि त्या स्थानिक ठिकाणावरनं त्या जातीला नाव मिळालं परंतु आता तामिळनाडू कृषी विद्यापीठ जे आहे जे कोयंबतूरला आहे तो या आए। आणी मदून तेनी काई तर या ठिकाणी त्याचं पेरियाकुलम इथं संशोधन केंद्र आहे आणि त्या संशोधन केंद्रामधून त्यांनी काही जाती विकसित केलेल्या आहेत तर खऱ्या अर्थाने व्यापारी तत्वावर जेव्हा लागवड करायची असेल तर त्याच्यामध्ये पीकेएम एक आहे पीकेएम दोन आहे तर या व्हरायटी त्यांनी विकसित केलेल्या आहेत तर शेतकऱ्यांनी खास करून पीकेम एक नंबरची जी जात आहे जी पेरियकुल पेरियाकुलम संशोधन केंद्राने विकसित केलेली आहे ज्याची ज्याचे यशस्वी चाचण्या ज्या आहेत ते आपल्या कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर इथंही देखील झालेले आहेत तेव्हा ही जी जात अत्यंत उत्तम आहे व्यापारी या संदर्भात आपण अजून माहिती घेऊ हो, कारण आपला फोन कार्यक्रम आहे ना आता शेतकरी याच्यात एक प्रश्न विचारू इच्छा जळगाववरनं विकास देशमुख हे फोनवर विचारू इच्छितात विकासजी प्रश्न विचारा हा हॅलो नमस्कार साहेब हा नमस्कार आ, सर माझा प्रश्न असा होता की जसं फळबागेला अनुदान असतं सरकारी तसं अनुदान या शेवग्याला आहे का मिळू शकतं का आणि दुसरा प्रश्न असा आहे माझा की कि किती कमी पाण्यात हा शेवगा येऊ शकतो हे पीक किंवा म्हणजे आपल्याला चिबकद्वारे पण घेता येऊ येऊ शकतं का कि म्हणजे किती दिवसाच्या अंतराने पाणी दिलं याला तरी चालेल गोवा ठीक आहे जी आपले प्रश्न समजले अॅक्च्युली आजचा आपला प्रोग्राम हा शेगाव उत्पादन तंत्रज्ञानाच्या संदर्भात आहे तरी पण या संदर्भात त्यांचा प्रश्न आहे की जसं फळबाग लागवड योजनेमध्ये अनेक झाड आहेत औषधी वनस्पती आहेत तसं शेवग्याला अनुदान आहे का हा एक प्रश्न होता आणि नंतर मग पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात कमीत कमी म्हणजे किती कमी पाण्यामध्ये पी कि शेवगा पीक येऊ शकतं कसं करावं त्याचं काय सांगू शकता नाही आता कसं आहे की सुरुवातीला जेव्हा शेवगा ही लागवड केली गेली तर नंतरच्या काळामध्ये त्याची लागवड वाढत गेली क्षेत्रही हळूहारपणे हालुआ, वाढत गेलं कारण त्याला बाजारपेठ मिळत गेली परंतु सुरुवातीला जी आपली जी फळबाग योजना आखली गेली तर त्या दरम्यान जी प्रचलित जी काही फळबाग होती तर त्यासाठी प्रोत्साहन म्हणून खासकर खास आपल्या शासनाने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता परंतु त्या दरम्यान शेवगा ही काही व्यापारी तत्वावर अशी घेतली घेतलं जाणारं पीक नव्हतं आणि कदाचित त्यामुळेच हे शेवगाचं पीक जे आहे हे याच्यामध्ये समाविष्ट केलं गेलेलं नाही आहे आणि म्हणून पण आता बदलत्या परिस्थितीमध्ये एक क्षेत्र वाढत चाललेलं आहे त्यांना शेतकऱ्यांना सांगितलं आज तरी मिळत आहे परंतु आता पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात त्यांचा होता तो तर पाणी पाणी जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये खास करून अल्पावधीमध्ये येणारं हे पीक आहे त्यासाठी साधारणपणे जास्तीत जास्त सोळा लिटर पाणी एका दिवसाला त्याची पाण्याची गरज आहे या हिशोबाने आपलं नियोजन जर ठेवलं तर याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी शेवग्याचं पीक आपल्याला काढता येऊ शकेल जास्त पाणी देणं हे देखील शेवग्यासाठी घातक ठरेल कारण ज्या जास्त पाण्याचा वापर जर आपल्याकडनं झाला तर त्याच्यामध्ये अनेक व्याधी अनेक किडी किंवा इतर प्रकारचे जे रोग आहेत ते याला त्रास देऊ शकतील आणि त्याच्यासाठी मग अनेक इतर आपल्याला उपाययंत्रणा राबवण्याची गरज पडेल तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे की पाणी हे अत्य म मर्यादित स्वरूपामध्ये आपल्याला वापरायचं आहे आणि मर्यादित स्वरूपामध्ये वापरत असताना आपल्याला किमान पाण्याची जी गरज जर बघितली आहे तर चार ते सहा लिटर प्रतिदिवस प्रति झाड हिवाळ्यामधून हिवाळ्यामध्ये आणि जास्तीत जास्त बारा ते सोळा लिटर या प्रमाणामध्ये जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला याच्यामध्ये पाण्याची गरज ही पूर्ण सहाय्याने आणि ठिबकच्या सहाय्यानेच हे याला जर आपण पाणी पुरवठा केला तर त्याचा निश्चितच जास्त फायदा होणार आहे कारण आपल्याला आहे वापसा वाजता कायम टिकून राहण्यासाठी या ठिबक सिंचनाचा सर्वात अधिक फायदा होतो म्हणजे शेतकरी विचार ठिबक करायला तयारी येतो ते तो अत्यंत उत्तम आहे ठिबक वरच करावा असं तुमचा अगदी बरोबर आ, आता हे जे शौगा पीक आहे ते याच्या लागवडीच्या संदर्भामध्ये म्हणजे त्याची प्लॉट चाखणी कशी करावी त्याचा खड्डा कसा घ्यावा हो, किंवा किती अंतरावर लावा हो, याच्या संदर्भामध्ये काय तंत्रज्ञान आहे किंवा काय आपण सुचवतो शकतो सर्वसामान्यपणे आपल्याला जर भारी जमीन आपल्याकडे आहे तर भारी जमिनीसाठी साधारणपणे बारा बाय बारा फुटाच्या अंतरावर आम्ही जास्त अंतरावर लागवड करणं अत्यंत योग्य आहे परंतु मध्यम आणि हलकी जमीन असेल की ज्याच्यासाठी आम्ही शिफारस करतो की शेवगा जर शेवगा आपल्याला अल्पावधीमध्ये आपल्या हलक्या जमिनीमध्ये आपल्याला करायचं असेल आपल्याला मोजकंच पाणी अशा प्रकारे जर आपल्याला लागवड करायची असेल तर हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये आपण दहा बाय दहा फूट या अंतरावर किंवा दहा बाय आठ म्हणजे दोन ओळीमध्ये दहा फुटाचं अंतर आणि एका ओळीमध्ये आठ फुटाचं अंतर या अंतरावर जर आपण लागवड केली तर निश्चितपणे त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त रोप बसवता येतील आता दहा बाय दहा मध्ये चारशे पस्तीस रुपये एकरी येतील आणि दहा बाय आठमध्ये पाचशे चौपन्न एवढी झाडे प्रति एकरी बसतील तर त्या हिशोबाने आपल्याला ला लागवड करताना मात्र जी रेक्टांग्युलर जी चौकोनी पद्धत आहे त्या पद्धतीने आखणी झाली पाहिजे दहा बाय आठ असेल तर उत्तर दक्षिण अशी आपल्याला लागवड ला करणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उन्हाचं सूर्यप्रकाशाचा जो काही कालावधी आहे तो आपल्याला याच्यामध्ये जास्त मिळवून देणं अत्यंत फायद्याचं ठरतं तर त्या दृष्टीने आपल्याला अंतर जे आहे दहा बाय दहा मध्ये आपल्याला उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम ही जरी असेल तर काही हरकत नाही परंतु दहा बाय आठ मध्ये मात्र आपल्याला निश्चितपणे उत्तर दक्षिण आशिया बाजूने आपल्याला आखणी करणं हे अत्यंत दहा फूट दोन ओळींमध्ये अंतर ठेवायचं आणि आठ फूट दोन झाडांमध्ये अगदी बरोबर अशा पद्धतीने करायचं आहे परंतु आता जर सपाट जर आहे म्हणजे शेतजमीन आहे तर त्या सपाट जमिनीवर लागवड करावी की काही ठिकाणी आपण बघतो की त्या ठिकाणी वर्ब केलेले असतात जेणेकरून अति पावसामध्ये जे आहे ते पाण्याचा निचरा होऊन जावा किंवा वाढ चांगली व्हावी म्हणून वरंबा केला जातो सरी वरंबा सारखाच प्रकार आहे परंतु रेस बेड असतो आणि नंतर फ्लॅट असा आहे की सपाट जमिनीवर त्याच्यात ते जमिनीच्या प्रकारानुसार ज्या ठिकाणी पाणी साचून राहते तर त्या ठिकाणी साधारणपणे आपल्याला ते त्याला उरंबा जर केला म्हणजे त्याच्यामधली जी काय अनावश्यक ओल आहे ती त्याच्यामधला निचराहून बाजूला जाईल आणि त्याच्या मुख्य कोडाला काही धोका पोहोचणार नाही मात्र जर मध्यम स्वरूपाची आणि हलक्या स्वरूपाची जर जमीन असेल तर त्याच्यामध्ये निचरा ओरिजिनल चांगला होतो तर त्या दृष्टीने आपल्याला आप तिथं काही दंड वगैरे किंवा मा भर मातीची भर देण्याची काही आवश्यकता पडत नाही बरं ठीक आहे या आपण याच्या संदर्भात आता खड्ड्याच्या संदर्भात वगैरे माहिती घेऊ आपल्याला एक शेतकरी फोन विचारू इच्छितात विकास देवकवार नांदेडवरनं काय विचारू इच्छितात विकासची विचारा ना विकासची प्रश्न विचारा हा हॅलो सर हा येतोय आवाज विचारा प्रश्न हा सर माझा असा प्रश्न होता की सर शेवगा दाळीमध्ये लावू शकता का आपण त्याच्यामुळे काही इफेक्ट होणार नाही का डाळींवर डाळींच्या मुळीवर वगैरे अच्छा म्हणजे डाळीम तुमचं एकाच वेळेस शेवगा आणि लावायचं लावायचंय की डाळीम ऑलरेडी आहे त्याच्यात आंतरपीक म्हणून शेवगायचं नाही डाळीम लावलेले आहे परंतु त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून शेवगा घेऊ शकता का आपण किती वर्षाचं आहे डाळीम तुमचं डाळिम तीन वर्षाचं आहे सर आणि काय अंतर आहे मधलं बारा बाय बारा आहे सर बारा बाय बारा आहे इंद्र साहेब सांगा आता म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आंतरपीक वगैरे जेव्हा आपण विचार करतो तर खऱ्या अर्थाने आपण एखाद्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून हे करणं योग्य नाही कारण त्याच्यामध्ये जे पडणारं का जे काही अंतर जे त्यांनी सांगितलं बारा बाय बारा फुटाचं ऑलरेडी तिथं त्यांनी डाळिंबाची लागवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर हे आपल्याला तीन वर्षाचे तर याच्यामध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून घेणं संयुक्तिक होणार नाही कारण त्याच्यामध्ये डाळिंबाला अडचण होणार आहे आणि मुख्य पीक म्हणजे जर आपलं हे घेतलं शेवग्याचं तर शेवग्याला सुद्धा या डाळिंबाचा त्रास होणार आहे कारण त्याच्यामध्ये कॅनपी तशी जास्त दाटीची होणार सूर्यप्रकाश मिळण्यामध्ये त्यांना अडथळा निर्माण होणार येणारे जे काही कीड आहे तर त्या किडीचा प्रादुर्भाव जसं शेवगावर पडणार शेवगा हे डाळिंबाच्या दृष्टीने एक सापळा पीक असं म्हणून ते कदाचित का कार्य करू शकेल आणि त्याच्यामुळे न येणारी कीड सुद्धा त्या काळामध्ये त्या हंगामामध्ये कदाचित जास्त प्रमाणामध्ये आढळू शकते त्या दृष्टीने आपल्याला हा धोका आपल्याला पत्करणं हे योग्य होणार नाही आणि डाळिंबामध्ये आपण शेवगा हे पीक घेणं टाळावं असा आपला संदेश आहे दवंगे साहेब जा की आता आपण लागवडीला पुढे जाताना ज्यावेळेस आपण रोपं तयार करतो आता याची जे आहे ज्या काही सुधारित वन सांगितले आहेत किंवा कोकण रुचिरा आहे याची रोपं तयार करताना आपण काय काळजी घेऊ त्याच्यातले कीड रोगाच्या संदर्भामध्ये काय दक्षता घेणं अपेक्षित आहे शेवग्याची लागवड करताना जी पहिली समस्या शेतकऱ्यांना येते की लागवडीनंतर रोपांची मर होते लागवड झाल्यानंतर रोपांची मर होण्याची जी कारणे आहे ही समजावून घेतली पाहिजे की लागवड करताना तुम्ही ड्रीपवर लागवड करता आणि जे ड्रीपचं पाणी आहे जिथं शेवग्याचं झाड लावलं त्याच्या अगदी शेजारी जर ड्रीपचं पाणी पडत असेल तर त्या निश्चितपणे त्याला खोडकूच येणार आणि त्या झाडाची मर होणार त्यामुळे पहिली काळजी ही घेतली पाहिजे की ड्रिप लावताना किंवा झाड लावताना हे ड्रीपपासून एक चार सहा बोटं दूर लावलं पाहिजे हे पहिलं काम आहे दुसरी गोष्ट झाड लावताना तुम्ही जे शेणखत वापरता जे सेंद्रिय खत वापरता किंवा जी निंबोळी पेंड वापरता त्यामध्ये असे काही जैविक औषधं आहे की त्याचा लागवडीपूर्वी जर वापर केला तर ह्या झाडाची मर होणार नाही त्यामध्ये सोडोमोनास फ्लोरोसंट नावाचे जीवाणू आहेत आणि ट्रायकोडर्मा भिरेडी नावाची एक जैविक बुरशी आहे या दोन्हींचा जर एकत्रितपणे शेतकऱ्यांनी वापर केला तर शेतकऱ्या त्या शेवग्याच्या झाडांची वाढ अतिशय जोमदार होईल आणि मर होणार नाही या दोन्ही तिन्ही गोष्टींकडे आपल्याला प्राधान्याने लक्ष द्यावं लागेल की लागवड करताना खोडाला पाणी जाणार नाही आणि लागवडीपूर्वी जे शेणखत सेंद्रिय खत किंवा निंबोळी पेंट तुम्ही वापरता त्यामध्ये सोडोमोनास फ्लोरोसंट आणि ट्रायकोडर्मा व्हिरिडी या दोन जैविक औषधांचा शेतकऱ्यांनी निश्चितपणे वापर केला पाहिजे जेणेकरून शेतक जी मर होण्याची जी समस्या आहे ती मोठ्या प्रमाणात आपली कमी होईल दुसरी जी समस्या येते या शेवग्यामध्ये की लागवडीनंतर अगदी सुरुवातीच्या काळामध्येच नावाची जी कीड आहे की फार मोठ्या प्रमाणात येते म्हणजे जर लागवड केली आणि एक दोन अडीच तीन महिन्याचं पीक झालं तर आपण एक काम करूया आपण माहिती घेऊया आपल्याला एक शेतकरी बुलढाण्यावर संतोष म्हणून इथून फोन करू इच्छित आहेत काही प्रश्न आहे त्यांचा संतोषजी संतोष भटकर संतोषजी आपला प्रश्न विचारा हा हा नमस्कार सर हां नमस्कार सर माझा प्रश्न असा होता की जे आपला जो शेताचा बांध असते हां तर त्या बांधावरती मला शेगव्याची लागवड करायची आहे बर हा तर आमच्या बांधावरती एक दोन झाड ऑलरेडी आहेत uh -huh. परंतु जसं की त्याचं आम्हाला उत्पन्न पाहिजे उत्पन्न प्रोडक्शन घेण्यासाठी बरं तर त्याचं उत्पन्न भेटत नाहीये uh -huh. कारण की ते जो झाड आहेत ते गावरा नाहीत समजा जे uh -huh. आपलं जुनं असं निघालेले तर uh -huh. ते शेवग्याचे जे सुधारित जाती आहेत का म्हणजे बांधावर तुम्हाला फक्त शेवग्याची लागवड करायची बांधावर त्यासाठी आणि बरं बरं संतोषजी आपला प्रश्न अत्यंत चांगला आहे आपण या संदर्भामध्ये तज्ञांकडून माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पची विश्रांती शेतकरी बंधू नमस्कार आज आपण या ठिकाणी शेवगा उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर चर्चा करत आहोत आणि याविषयी आपल्याकडे माहिती देण्यासाठी उपस्थित तज्ज्ञ आहेत श्री पुरुषोत्तम हेंद्रे व श्री भरत दवंगे हे दोन्ही तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर या ठिकाणा या ठिकाणी आलेले आहेत व त्या आपल्या प्रश्नांना या ठिकाणी उत्तर देत आहेत ब्रेकवर जाण्याच्या जा पूर्वी आपण चर्चा करत असताना आपल्याला बुलढाण्यावरनं संतोष भटकर यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला होता की शेताच्या बांधावर त्यांना शेवग्याची लागवड करायची आहे तर त्या संदर्भात ती करता येईल का आणि त्या संदर्भामध्ये कोणत्या सुयोग्य जाती आहेत साहेब काय सांगू शकता मी बांधावर जर आपल्याला लागवड करायची जी आहे शेवग्याची तर त्याच्यासाठी जी शिफारस केलेली जी जात आहे पी के एम एक नंबर ती अतिशय उत्कृष्ट आहे चांगली आहे आणि खास करून आपल्या कोरडव हंगामासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे उत्पादन देणारी अशी जात आहे त्या दृष्टीने बांधावर का होईना जर आपल्याला लागवड करायची असेल तर पी के एम एक नंबर या जातीचाच आपण वापर करावा त्याच्या व्यतिरिक्त इतरही अनेक जाती आहेत आता त्याच्यामध्ये ज्या संशोधन केंद्रांनी विकसित केलेल्या काही जातीय काही स्थानिक असे वाणं आहेत ज्या त्या स्थानिक ठिकाणावरनं त्याला नावं दिली गेलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त काही बाजारामध्ये सुद्धा अशी काही वाणं उपलब्ध आहेत की जे अनेक नावाने त्याच्यामध्ये विक्री केली जाते उपलब्ध केली जातात शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा फार मोठा गोंधळ होतो तर खास करून ज्या ठिकाणी ज्या विषयाचं त्याच्यामध्ये संशोधन झालेलं आहे एक फार मोठा अनुभव त्यांच्या त्या पिकामध्ये आहे अशा पिकाची जे खरे ठरलेले जे वाण आहे ज्याच्यामधून एक चांगला अनुभव शेतकऱ्यांनी घेतलेला आहे तो वाणच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी उपलब्ध असले अगदी आता पर... त्याच्यामध्ये वेगळे म्हणजे वाण आता नाव घेण्यासाठी जे जे दक्षिण भारतामधले खास करून काही ठराविक राज्यांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ तामिळनाडू आहे कर्नाटक आहे काही आंध्राचा भाग आहे तर याच्यामध्ये त्यांच्या काही प्रचलित जाती आहेत उदाहरणार्थ काही जाफना आहे चोरिंगा आहे किंवा चवक कचेरी म्हणून आहे के एम वन आहे असे हे तिथले काही बाण आहेत त्याच्या व्यतिरिक्त युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर सायन्सेस धारवाड आहे त्यांनी काही दिलेले बाण आहेत पण प्रत्येक बाणामध्ये काही ना काही दोष राहून गेलेले आहेत आणि तुलनेने जे काही आपल्या परिस्थितीमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामधली जे काही कोरडाऊ जो भाग आहे त्या भागामध्ये म्हणजे त्याच्या कृषी विज्ञान केंद्राच्या एक मोठ्या प्रयत्नाने अठ्ठ्याण्णव हो सालापासूनच याच्यामध्ये काम कामाला सुरुवात केली आणि त्याचा एक फार मोठा वापर लागवडीचा प्रयोग शेतकऱ्यांनी सोलापूर नंतर जळगाव जवळपास सोळा सतराचा जवळपास तीस ते एकतीस जे जिल्हे आहेत आपल्या राज्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या शेतकऱ्यांनी याचं बी घेऊन लागवड केलेली म्हणून एक फार मोठा अनुभव आहे आता त्याच्यामध्ये काही ठराविक जाती उदाहरणार्थ जे कोकण रुचिराचा जे तुम्ही उल्लेख केला कोकण रुचिरा ही खास करून कोकणपट्ट्यासाठी त्यांनी शिफारस केलेली आहे त्याच्यामधला दोष असा की ते तीन ते चार वर्षानंतर त्याला फुलायला सुरुवात होते किंवा शेंगायला सुरुवात होते आणि त्याची झाडं जरा तुलनेने बुटकी आहे आणि जर आपण घराचं प्रमाण बघितलं तर पी केम वनपेक्षा थोडं त्याच्यामध्ये कमी आहे आणि चवीला जर बघितलं तर थोडंसं त्याच्यामध्ये चवीचा एक डावेपणा जो म्हणतो आपण तो त्याच्यामध्ये आपल्याला आढळतो तर त्या तुलनेने आपण पीकेम एक नंबर जी जात आहे ती जर आपण याच्या लागवडीसाठी वापरली तर केव्हाही आपल्याला त्याच्यामध्ये अधिकाधिक उत्पन्न मिळवता येऊ शकेल आणि त्याची लागवड पण त्यांनी आठ किंवा दहा फूट अंतरावर करायला हरकत नाही हरकत नाही फक्त एक लक्षात ठेवायची बाब अशी आहे की जे जाती आपण वापरतोय शेवग्यामध्ये निसर्गता फार मोठ्या प्रमाणामध्ये व्हेरिबिलिटी आहे म्हणजे जे विविधता ज्याला आपण म्हणतो ती अतिशय जास्त प्रमाणामध्ये आहेत हे असं आपल्याला अनुभवायला मिळतं बघायला मिळतं कारण याच्यामध्ये जे अभिवृद्धीचे जे जे काही पर्याय उपलब्ध आहे त्याच्यामध्ये एक चांगला पर्याय म्हणजे तो म्हणजे बियाणेद्वारे रूप तयार करणे एवढा आहे आणि फाटे कलम जे आहे याच्यामधून प्रयोग झालेले आहेत पण व्यापारी तत्वावर मोठ्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक मीटर उंचीचे एवढे मोठे फांद्या जे आहेत त्याच्यापासून आपल्याला रोप तयार करणं हे खऱ्या अर्थाने अवघड जातं आणि म्हणून शेतकऱ्यांना जेव्हा आपल्याला उपलब्ध करून द्यायचे असते त्याला आपल्याला फक्त आपण आपल्याला दुसरे एक शेतकरी आपल्याला प्रश्न विचारू सांगलीवर रमेश कवटकी म्हणून आपल्याला प्रश्न विचारतायत रमेश जी, जी प्रश्न विचारा हा सर, सर, सर नमस्कार सर अच्छा है, बदल, मिले साथी नमस्कार असं आहे बद्दल लागवडीबद्दल कुठं प्रशिक्षण मिळेल का आणि लागवडी करण्यासाठी योग्य महिना लागवडीबद्दल प्रशिक्षण कुठे मिळेल का आणि योग्य महिना काय आहे आता कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर इथे तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपले प्रशिक्षण कार्यक्रम आम्ही चालवतो तर याच्यामध्ये जर आपली काही ठराविक मागणी असेल आणि त्याच्यामध्ये जर आपला गट असेल आणि गटाच्या माध्यमातून आपल्याला जर या प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर आपण आमच्या आप, केंद्राशी अवश्य संपर्क करा आमच्या कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर तालुका राहता जिल्हा अमदनगर असा पत्ता आहे या केंद्रप्रमुखांशी म्हणजे जे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत त्यांना जर आपण पत्र लिहिलं आणि आपल्या गटामधील जे जे कोण इच्छुक असतील शेवगा उघडीसाठी त्यांना आपण पत्र त्यांना या प्रशिक्षणामध्ये सामील होण्यासाठी तुम्ही उद्युक्त करा आणि आप निश्चितपणे आपलं केंद्र जे आहे त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याच्यामध्ये पुढाकार घेईल एवढं म्हणजे रमेश मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर जवळपास एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालापासून ते शक लागवडीच्या संदर्भामध्ये त्यांचा अभ्यास आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहे आणि त्या ठिकाणी संपर्क साधण्यासाठी आपण पत्राद्वारे किंवा त्यांचा फोन नंबर आहे झिरो चोवीस बावीस हा एस डी कोड आहे आणि त्यांचा फोन नंबर आहे पंचवीस चोवीस चौदा त्याच्यामध्ये ह्या फोनवर देखील आपण संपर्क जर साधला तर आपली जे काही वीस शेतकऱ्यांचा गट आहे तर त्या ठिकाणी ते प्रशिक्षण महाराष्ट्र आयोजित करतात फार चांगली माहिती दिली आपण दवंगे साहेब आपण बोलत होतो की याची रोप आहे त्या रोपाच्या किडी आणि रोगाच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये तर शेवग्यामध्ये जे आढळून येणारे थ्रिप्स आहे ही सगळ्यात मुख्य कीड आहे फुलोरा लागल्यापासून शेंग निघेपर्यंत या किडीचा प्रादुर्भाव होत असतो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ते लक्षात येत नाही की ही शेंगांची जी प्रत आहे ती खराब का झाली फुलं का आहेत किंवा पाला का पिवळा होऊन गळतोय तर ही जी समस्या ही थ्रीप्समुळे येते थ्रिप्स ही अत्यंत बारीक पिवळसर रंगाची ही कीड आहे ही जर कीड सुरुवातीच्या फुलोऱ्याच्या अवस्थेत पिकावर आली तर पिकांची झाडाची फुलगळ होते आणि शेंगा लागत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेंगा लागल्यानंतर जर कीड आली तर कोवळ्या शेंगाला ही कीड अशी त्या कोवळ्या शेंगाला ती त्याचे जे चावे घेते त्यामुळे त्या शेंगाला अशी खरवडते आणि त्या शेंगांवर पुन्हा जर असा ओलावाला त्या शेंगेला लागला तर ती शेंग काळी पडते किंवा लालसर पडते म्हणजे शेंगांची प्रत सुद्धा खराब होते म्हणजे ह्या थ्रीप्सचा प्रादुर्भाव ही या शेवग्यामध्ये आढळून येणारी एक प्रमुख समस्या आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्यांदा एक काळजी घेतली पाहिजे की थ्रीप्स हे त्याची जी पिलं आहे ती जमिनीत असतात म्हणजे थोडक्यात त्याची अंडी जमिनीत असतात त्या अंड्यातून पिलं जन्म घेतात त्यामुळे लागवडीच्या वेळेसच जमिनीमध्ये निंबोळी पिंडीचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून थ्रीप्सची जी पिलं आहे ती तिथंच नष्ट होतील आणि ती झाडावर येणार नाही दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे की फुलोरा अवस्थामध्ये शेतकऱ्यांनी निळ्या रंगाचे चिकट सापडे ज्याला आपण ब्ल्यू स्टिकी ट्रॅप्स म्हणतो एकरी वीस ते पंचवीस ब्ल्यू स्टिकी ट्रॅप्स हे शेतामध्ये बसवले हो पाहिजे हे ब्ल्यू स्टिकी ट्रॅपचा फायदा असा आहे की या शेवग्यावर येणारे जे थ्रीप्स आहे हे निळ्या रंगाकडे जास्त आकर्षित होतात आणि लगेच रासायनिक औषधांचा वापर करण्याऐवजी जर शेतकऱ्यांनी या ब्ल्यू स्टिकी ट्रॅप्सचा ज्याला आपण निळ्या रंगाचे चिकट सापळे म्हणतो हे प्रति एकरी हो जर वीज बसवले तर अतिशय चांगला रिझल्ट त्याचा मिळतो आणि शेतकऱ्यांना लगेच रासायनिक कीटकनाशक मारण्याची गरज पडत नाही जर वाटलं एखाद्या औषधाची फवारणी करायची आहेच तर शेतकऱ्यांनी जे वनस्पतीजन्य औषधं उपलब्ध आहेत ज्यामध्ये करंज तेल आज सगळ्यात चांगलं थ्रीप्सचं नियंत्रण करणारं एक वनस्पतीजन्य औषध आहे तर त्या करंज तेलाचा वापर दीड ते दोन मिली प्रति लिटर या प्रमाणात जर फवारणीद्वारे केला तर थ्रिप्स हा म्हणजे कमी संख्या असताना लगेच त्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येतं आणि जर रासायनिक औषधांचीच गरज पडत असेल थ्रिप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असेल शेंगांची प्रत खराब होत असेल कारण थ्रिप्स आल्यानंतर सगळ्यात मोठी समस्या जी येते ती शेंगांची प्रत खराब होते बरोबर कारण थ्रिप्स जे शेंगांवर चावे घेतात शेंगा खरवडतात त्या शेंगा खरवडलेल्या शेंगाला थोडासा जरी ओलावा लागला तर ते शेंगांची प्रत खराब होते शेंगा लालसर होतात त्यांचा रंग बदलतो आणि मार्केटमध्ये त्याची किंमत कमी होते बरोबर आणि बर। मग अशी जर समस्या आपल्याला लगेच दूर करायची असेल तर स्पेनोसॅड नावाचं जे कीटकनाशक आहे हे पॉइंट दोन ते पॉईंट तीन मिली प्रति लिटर या प्रमाणात जर शेतकऱ्यांनी त्या शेवग्यावर फवारलं तर थ्रिप्स या किडीचा बंदोबस्त अतिशय चांगला आणि यशस्वीपणे शेतकरी करू शकतात धन्यवाद आपल्याला रमेश थोरात म्हणून पुण्यावरनं काय प्रश्न विचारू इच्छितात रमेशजी प्रश्न विचारा माफ करा राजेंद्र थोरात नाव आहे राजेंद्रजी प्रश्न विचारा सर नमस्कार हा नमस्कार सर नमस्कार हा बोला प्रश्न विचारा नमस्कार सर हा येतो तुमचा आवाज प्रश्न विचारा आ, सर मी राजौ थोरात बोलतोय पुण्यावरनं तर माझा प्रश्न असा आहे की मला बागायती क्षेत्रामध्ये बागायती क्षेत्रामध्ये मला शेवग्याची लागवड करायची आहे त्याच्यासाठी मी याच्या अगोदर कृषी प्रदर्शनामध्ये बावस्कर टेक्नॉलॉजीचे काही मी रोप लावलेले आहेत तर मला कृपया आपण बागायती क्षेत्रामध्ये कोणती जात विकसित आणि चांगली आहे उत्पन्नासाठी पुणे पुण्यामध्ये गिरीम दौंड तालुक्यातलं गिरीम गाव दौंड तालुक्यामध्ये गिरीम गाव आहे त्यांचा प्रश्न असा आहे की बागायती याच्यावर त्यांना लागवड करायची आणि त्यांनी बावीस कर टेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये पण लागवड थोड्याफार प्रमाणात केली आहे तर तुम्ही काय सांगू शकता या संदर्भामध्ये मी याच्यामध्ये एक महत्वाची बाब मला सर्वांच्या समक्ष मांडायची आहे त्याच्यामध्ये जी काही जाती आलेल्या आहेत अनेक नावाने मी मागाशीच उल्लेख केला की अनेक नावाने बाजारामध्ये ते जाती उपलब्ध आहेत परंतु ज्या खऱ्या अर्थाने चांगलं परफॉर्मन्स चांगले उत्पादन देणारी जी जात आहे ती म्हणजे पी के एम एक आणि ज्या ज्या काही जाती आपल्याला पर्याय म्हणून उपलब्ध होत आहेत तर ते स्थानिक वाहनापासून काढलेल्या असतील किंवा मग हे पी एम एकची प्रोजेनी आहे म्हणजे मुख मूळ जे स्रोत आहे ते पी एम एक आहे किंवा इतर काही स्थानिक वाहन आहेत तर त्याच्यामधून निवड पद्धतीने काही मंडळीने त्याच्यामध्ये त्यांचे स स्वतःचे नावं किंवा त्यांचे जे काही प्रयत्न आहेत त्या प्रयत्नातून त्यांनी त्याला वेगळं एक असं नाव दिलेलं असेल परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर बागायती परिसरामध्ये खास करून शेवग्याची लागवड ही यशस्वी होण्यामध्ये काही अडथळा निर्माण होऊ शकतो कारण बागायती परिसरामध्ये एकतर त्याला सारखं पाणी सारखं दमटपणा कमी झालेला सूर्यप्रकाश हे त्याला मानवत नाही कारण आत्ताच जसं सरांनी उल्लेख केला की त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश हे भरपूर प्रमाणामध्ये मिळाला पाहिजे दमटपणा कमी असला पाहिजे तर शेंग आपल्याला चांगल्या हिरव्या रंगाची आपल्याला हिरवीगार रंगा अशी मिळते अन्यथा त्याच्यामध्ये लालसरपणा काळसरपणा वाढण्यामध्ये वाढू वाड़। शकतं तर हे सगळे प्रकार बागायती परिसरामधले प्रॉब्लेम्स आहेत आणि आम्हाला सर्वात जास्त जे प्रॉब्लेम आढळलेले आहेत ते बागायती परिसरामधले जास्त आहेत आणि खास करून बागायती परिसरामध्ये जर आपल्याला लावायचं असेल तर त्याला इतर पिकांची आपल्याला जोड द्यावं लागेल आणि शेवग्यासाठी मात्र तिथं मर्यादा येतील पण जर एकदम कुरडो भाग आहे आता कोरडो भागामधले जमिनी बा बागायती स्वरूपाची म्हणजे डीप सॉईलचे किंवा काळ काड़, काळ्याभोर जमिनी आहेत असं आपल्याला अनुभवायला मिळत असेल आपण पाहतो तर त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला याची लागवड करता येऊ शकेल म्हणजे कमी पाण्यामध्ये हे आपल्याला हे पीक घेता आलं पाहिजे जेणेकरून हे जे महत्त्वाचे जी गणितं आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी सूर्यप्रकाश कमीत कमी दमटपणा जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळण्याच्या दृष्टीने त्याला तेवढं अंतर तेवढं वातावरण सूक्ष्म वातावरण जे आहे तो यही ते तो ते ने ने तो हे मिळावं तर हे सगळे महत्वाचे बाबी आहेत ते सगळ्या पूर्ण करता आल्या पाहिजेत तर त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी विचार करावा आणि काळ्या जमिनीमध्ये शक्यतो आपण हे टाळेल बरं बरोबर मुख्यतः हे कोरोडो पीक पीक आहे मध्यम ते हलकी जर जमीन असेल तर आपण निश्चितपणे या पिकाचा आपण वापर केला म्हणजे जसं डाळिंबाला समस्या येतात बागायती जमिनीमध्ये किंवा तशाच प्रकारचे शेवगा हे देखील कोरोडाऊ पीक आहे शेतकरी बंधून अत्यंत चांगला प्रश्न विचारलात आपण असेच प्रश्न या ठिकाणी तज्ञांना विचारून तज्ञांकडून या विषयाच्या संदर्भात अधिक माहिती घेऊया पण तत्पूर्वी पुढे घेऊया एक अल्पशी विश्रांती नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण ठिकाणी शेवगाव उत्पादन तंत्रज्ञान याविषयी माहिती घेत आहोत आणि या संदर्भात माहिती उप देण्यासाठी आपल्याकडे जे तज्ज्ञ उपस्थित आहेत त्या आहेत श्रीयोत पुरुषोत्तम हेंद्रे व दुसरे तज्ज्ञ आहेत श्रीयोत भरत दवंगे हे दोन्ही तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर या ठिकाण या ठिकाणी आलेले आहेत मित्रो आपण त्यांना जास्तीत जास्त प्रश्न विचारून आपल्या शंकांचं समाधान करून घेऊ शकता दवंगी साहेब आता शेवगा लागवडीच्या संदर्भात आपण माहिती घेतली पण शेवग्याचं म्हणजे रोप असताना त्याची कसं व्यवस्था आपण घ्यावं त्या संदर्भात सांगितलं पण शेवगाचं एकूण व्यापारी तत्व उत्पादन घेताना त्यात प्रामुख्याने कोणकोणत्या प्रादुर्भाव प्रादुर्भावची समस्या आपल्याला निर्माण होतात आणि त्याचा प्रतिबंध जो आहे तो आपण कशा पद्धतीने चांगल्या रीतीने करू शकतो हो मी अगोदर एक कीड सांगितली तुम्हाला थ्रिप्स या थ्रीप्सचा ज्याला आपण फुल किडे म्हणतो त्याचं व्यवस्थापन कसं करायचं याच्यावर आपण चर्चा केली दुसरी जी महत्वाची कीड आहे ती म्हणजे शेंग माशी बरेच शेतकरी त्याला फळमाशी म्हणतात एकदा शेवग्याला शेंगा लागल्या की त्याच्यावर कधीकधी असं वाटतं की या शेंगांमधून डिंक का येतो ह्या शेंगा चिरलेल्या कशामुळे आहेत शेतकरी समस्या घेऊन येतात ही जी समस्या आहे शेंगांमधून डिंक येण्याचा किंवा शेंगा अशा चिरलेला शेंगा दिसण्याचा खोडातून डिंक येतो कधी येणारा डिंक हे स्टेम लाईट आहे तो बुरशीजन्य रोग आहे परंतु हे जी समस्या येते फळमाशीमुळे ती शेंगांतून डिंक येतो म्हणजे फळमाशी काय करते फळमाशी ही जी कीड अशी आहे की शेंगेमध्ये अंडी टाकते शेवग्याची जी शेंग आहे या शेंगामध्ये अंडी टाकण्याच फक्त काम फळमाशी करते किंवा शेंगमाशी करते मग त्या अंड्यातून जी अळी तयार होईल ही शेंगाचं नुकसान करते आणि एकदा माशीने त्या ठिकाणी अंडी टाकली की ते जे बारीक छिद्र असतं त्यातून डिंक बाहेर येतो शेवग्याची प्रत खराब होते त्या ठिकाणून कधी कधी अर्धी शेंग खाली वाढलेली पण तुम्हाला दिसते ह्या समस्या अतिशय शे रेग्युलर शेतकरी आपल्याला विचारत असतात घेऊन नहीं। येत असतात त्यामुळे शेंगा शेवग्यावर येणारी शेंग माशी ही शेंग शेवग्याच्या शेंगांची प्रत करणार खराब करणारी अतिशय हानिकारक कीड आहे त्यामुळे या शेवग्याच्या शेंगेची जी माशी आहे याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण पहिल्यांदा पहिल्यांदा एक काम केलं पाहिजे की जमिनीमध्ये निंबोळी पेंडीचा वापर केला पाहिजे दुसरं महत्वाचं जे काम आहे की शेवग्याच्या शेंगांची जी माशी आहे याचे नर जे आहेत ते पकडण्यासाठी आपण शेवग्यामध्ये रक्षक सापळे म्हणून सापळे मिळतात ते ह्या नर माशांना ते आकर्षित करतात आणि ह्या नर माशा त्या शेवग्याच्या त्या जो आपण ट्रॅप लावलेला आहे रक्षक ट्रॅप त्यामध्ये अडकतात आणि तिथंच आपण त्या नष्ट करू शकतो ह्या दोन गोष्टींकडे आपल्याला प्राधान्य लक्ष प्राधान्याने लक्ष द्यावं लागणार आहे की शेवग्याच्या आ, शेंगा बाजारात येण्यापूर्वी आपल्याला जर प्रति एकरी चार ते पाच रक्षक सापळे शेतात लावता आले तर या रक्षक सापळ्यामध्ये त्या शेवग्याच्या ज्या शेंगमाशी आहेत ती त्याचे सगळे नर पतंग नर जे आहेत नरमाशा त्या अटकतात आणि आपण नष्ट करू शकतो आपल्याला लगेच रासायनिक कीटकनाशक मारण्याची गरज पडत नाही म्हणजे शेवग्यावर आढळून येणारी शेंगमाशी ही एक मुख्य किडकिड पुढची जी समस्या एक मिनिट आपण बाकीच्या संदर्भात रोगांच्या संदर्भात माहिती घेऊ आपले एक शेतकरी ज्ञानेश्वर गीते म्हणून नांदेडवर ज्ञानेश्वर जी प्रश्न विचारा सर दोन धडाच्या मध्ये अंतर किती पाहिजे आणि त्याला जमीन नेमकी कशा पद्धतीनं पाहिजे कशा पद्धतीची पाहिजे आणि त्याला पाण्याचं प्रमाण किती दिवसाला पाणी हे करायचं कशा दिवस करायचं हे मला पाहिजे मी सर चारशे बिया लावल्या होत्या गावरान असं म्हणजे शेंगाच्या बागेत जाऊन वाळलेल्या शेंगा घेऊन चारशे बिया लावल्या होत्या त्यापैकी फक्त यावर्षी दोनच झाडं उठले सर येथे शिवग्याचे सर मी भरपूर लावण्याच्या तयारीत आहे परंतु ते सक्सेस नाही झालं आमच्या एरियामध्ये बरोबर चांगल्या चांगला, चांगला पद्धतीने तुम्ही तुमचा प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्ही कार्यक्रम ऐकला असेल तर यांनी अंतर तर सांगितलेलं आहे दहा फूट किंवा आठ फूट हे अंतरावर हो, दोन ओळीमध्ये दहा फूट आणि दोन झाडांमध्ये आठ फूट अंतर याच्यावर लावं जमिनीच्या संदर्भातही त्यांनी सांगितलेलं आहे पण तुमची समस्या आहे की तुम्ही बाकीच्या शेतातून बिया गोळा करून आणल्या जवळपास यांनी आणि चारशे बिया लावल्या पण दोनच झाडं झाली नाही साहेब आपल्याला याच्यामध्ये एक महत्वाचं शेतकऱ्यांना एक याच्यामध्ये माहिती द्यायची आहे ती अशी की शेतकरी काय चूक करतात की ते बियाणं घेतात आणि थेट आपल्याला लागवड करायची म्हणून थेट त्याची बियाण्याची पेरणी करतात बरोबर आणि ते सांगितलेल्या अंतरावर जे काय बियाणं आहे ते तिथं आपल्या जमिनीमध्ये पेरतात परंतु लागवड केल्यानंतर मात्र त्या ज्या खोलीवर ते गेलेलं आहे त्या एकतर खोलीमध्ये तो कधी कधी जर डीप व्हायला असेल तर जास्त खोल जातं आणि उतार होत नाही किंवा त्या ज्या ठिकाणी ते पेरलं गेले त्या ठिकाणी तिथं ओल मिळाले नसल्यामुळे तिथं शेंगांच्या बियापासून उगवण व्हायला अडथळा निर्माण होतो म्हणजे तिथं गॅप ज्याला म्हणतो आपण नांग्या पडण्याचा प्रकार आपल्याला जास्त पाहायला मिळतो आत्ता जसं यांनी उल्लेख केला आपले जे शेतकरी की त्यांना बियाची चारशे बिया लावल्या ला परंतु त्याच्यामध्ये काही दहाच फक्त शिल्लक राहिले तर हा जो प्रकार आहे हे सामान्यपणे आपल्या भागातल्या अनेक शेवगा लागवड करणारे जे शेतकरी आहेत हा प प्रश्न उ उपस्थित होतो किंवा आपण थेट जर बियाण्याची लागवड केली तर काय हरकत आहे तर एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये आपल्याला एक निर्णय घ्यावा लागेल की चांगलं उत्पादन जर आपल्याला काढायचं असेल चांगलं अर्थार्जन जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यामध्ये चांगले आणि तजेंदार जे लागवडीपासून आपल्याला बरोबर सहा ते सात महिन्यामध्ये पहिली त्यांनी शेंग दिली पाहिजे अशा स्वरूपाचे रोपं आपल्याला तयार करावे ला लागतील पिशव्यांमध्ये मग आता त्याची पिशव्यामध्ये रोप तयार करण्याची पण एक एक वेगळी टेक्निक आहे ती टेक्निक अशी की मग त्याच्यामध्ये आठ बाय पाच इंच उंची आणि रुंदीची आपल्याला पिशव्या घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये शेणखत आणि चांगली पोयट्या पोयट्या मातीने ते भरून घ्यायची आहे वर एक इंच थर थोडंसं कमी ठेवायचं आहे आणि ते पहिले ओलवून घ्यायची आहे ओलवून थोडंसं पाणी मिसरून नितरून गेलं त्याच्यामधलं की त्याच्यामध्ये आपल्याला काडकी सहाय्याने त्याच्यामध्ये एक फक्त अर्ध एक दीड सेंटीमीटर खोलीचा आपल्याला ते छिद्र पाडायचं त्या मातीमध्ये आणि ते जे बियाणं आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये नुसतं ठेवायचं आणि माती मातीआड करायचं आहे म्हणजे मातीने ते पूर्णपणे झाकून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला गरजेनुसार त्याच्यामध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे असं जे तयार झालेलं पिशवीमधलं रोप आहे हे लागवड योग्य पंचवीस ते हो हो तीस दिवसामध्ये तयार होतं तर असं जे तयार झालेलं जे तजेदार आणि सक्षम असं झोमदार जे रोप आहे हे खरं तर आपल्याला तयार करता आलं तर याच्या लागवडीपासून आपल्याला अगदी बरोबर कमीत कमी वेळेमध्ये आणि योग्य प्रमाणामध्ये आपल्याला जे काही आपलं उत्पादनाचं उद्दिष्ट आहे आप ते आपल्याला साध्य करता येऊ शकेल तर हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे शेतकऱ्यांनी हे पण केलं की बाजूच्या याच्यातनं त्यांनी शेंगा गोळा करून आणलं बियाणं गोळा करून आणलं तर मग पीकेएमचं जे बियाणं जे आपण सांगतोय ते त्याला कुठे मिळेल किंवा कसं प्राप्त करून आता कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर इथं गेल्या अनेक वर्षापासून आपण हा प्रयत्न करतो आहे की शेतकऱ्याला बियाणा पण मिळावं आणि त्याचबरोबर त्यांना रोपं पण मिळावी आणि त्याबरोबर तंत्रज्ञाना साहजिकच आम्ही देतोच आहोत आणि याबद्दलची ज्या ज्या काही शंका असेल आपण लेखी पत्र पत्राने आपल्याला आम्हाला कळू शकता किंवा मग आमच्याशी थेट आम फोनवर तुम्ही संपर्क करू शकता बियाणे आणि रोपं हे दोन्ही आम्ही देतो परंतु त्याच्यामधले काही जे काही गरजा आहेत खास करून बियाणे उपलब्धतेच्या ते आपण निश्चित करून घ्याव्यात संपर्क करून म्हणजे आपल्याला ते दे, देणं सोयीचं होईल हु, धन्यवाद आपल्याला अहमदनगरवरून शिवाजी साबदे यांचा फोन येतोय शिवाजी आपला प्रश्न विचारा हाय मी राज्यावरनं बोलतोय शिवाजी साबडे अच्छा बोलतोय बोला माझा प्रश्न दवंगे साहेबांसाठी त्यांनी खूप उपयुक्त अशी माहिती दिली किटक नाटका बरोबर 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 मला त्यांना असं विचारायचं लोकल मार्केटमध्ये डिमांड असलेली व्हरायटीज कोणती आणि दुसरं असं एक एक्सपोर्ट केला जातो शेवगा एक्सपोर्ट केला जातो का एक्सपोर्ट केला जातो त्यासाठी व्हरायटी कोणती अत्यंत चांगला प्रश्न आहे त्यांचा तुमच्यासाठी प्रश्न आहे की म्हणजे आता ते तुमच्याच कार्यक्षेत्रातले आहेत म्हणजे बाबळेश्वर पासून अगदीच जवळच्या अंतरावर आहे म्हणजे हो एक्सपोर्ट साठी शेवक्याला डिमांड आहे का आणि एक्सपोर्ट जर करायचा असेल तर त्यासाठी काय वेगळी जात आहे काय सांगू शकता एक्सपोर्ट साठी निश्चित शेवग्याला मागणी आहे एक्सपोर्ट जर करायचा असेल तर मी आधी आपल्याला सांगितलं की शेवग्याच्या ज्या काही जाती त्याच्या शिफारस केलेल्या आहेत त्यात पिकेमोन ही एकच जात सध्या परकीय जे बाजारपेठ आहेत यामध्ये सगळ्यात चांगली चालते मग त्याची जी शेंगांची प्रत आहे ही।, ही चांगली आहे का त्या शेंगांची जाडी आणि त्या शेंगांची लांबी याचे काही पॅरामीटर ठरलेले आहेत ते जर शेतकरी फुल त्याचे परिपूर्ण करू शकला तर शेतकरी ह्या शेवग्याची परदेशी बाजारात विक्री करू शकतो त्यासाठी वेगळ्या कुठल्या जाती घेण्याची अजिबात गरज नाही पीकेमोन ही एकच जात सध्या परकीय बाजारपेठेत सगळ्यात चांगली चालते त्याची मागणी आहे आणि आपल्या परिसरामध्ये सुद्धा त्या शवग्याची लागवड हिंद्रे सरांनी सांगितल्याप्रमाणे बारा बाय दहा किंवा दहा बाय आठ या लागवड अंतरावर करून त्याची जर चांगलं खत व्यवस्थापन चांगलं पाणी व्यवस्थापन केलं तर परकीय बाजारपेठ निश्चित शेवग्याच्या शेंगेला पीके मोन या जातीला सगळ्यात धन्यवाद शिवाजीराव अजून ऑनलाईनच आहे त्यांना अजून काही प्रश्न आहे शिवाजीराव प्रश्न विचारा तुमचा अजून काही प्रश्न आहे हो 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 विचारा ना शेवग्या मध्ये सीड मधून आपण तेल काढू शकतो का आणि आता तेल जर काढलं त्या ऑइलचा उपयोग आपल्याला त्याला मार्केट उपलब्ध अवेलेबल आहे का अच्छा म्हणजे त्यांचा प्रश्न वेगळा आहे की शेवग्याच्या बीतून तेल काढता येईल का हो। आणि तेल काढलं त्याच्यासाठी मार्केट आहे का साहेब काय सांगू शकता आता शेवग्याच्या जे तेलामध्ये खरं म्हणजे त्याच्यामध्ये मोठी अडचण हीच आहे त्याचं तेलाला अत्यंत चांगली मागणी आहे याचा उपयोग खास करून वेगवेगळे जे घड्याळ आहेत किंवा जे इलेक्ट्रॉनिक्सचे जे काही उपकरणं आहेत त्याच्यामध्ये वंगणचा वापर करण्यासाठी म्हणजे त्याचं लुब्रिकेशन करण्यासाठी त्याचा खास करून वापर होतो आणि हे जे तेल आहे हे बाजारपेठे म्हणजे युरोपीय बाजारपेठ आहे खास करून अमेरिकेची बाजारपेठ आहे तर या पाश्चात्य बाजारपेठेमध्ये याला फार मोठी मागणी आहे पण तू अडचण अशी आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्याला जर तेल विक्रीसाठी उपलब्ध करायचं असेल किंवा निर्माण करायचं असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बियाणं पण तयार करावं लागेल आज मी तिला जे काही तयार होत आहे तयार झालेलं जे काही उत्पादन आहे तो म्हणजे शेवगा आहे म्हणजे शेवग्याची शेंगा आहे बरोबर आणि तेच थेट बाजारपेठेमध्ये जात आहेत कारण आज बऱ्यापैकी त्याला किंमतही भेटते परंतु जर बेन ऑइल किंवा ज्याला आपण शेवग्याचं तेल बियाचं तेल ज्याला म्हणतो आणि सामान्यपणे त्याला बेन ऑइल असं या नावाने संबोधलं जातं तर हे जे बेन ऑइल आहे ते तर ते खऱ्या अर्थाने उत्पादनाच्या दृष्टीने ते शेतकऱ्यांना फायद्याचं ठरेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेवग्याची लागवड लागवड होणं अत्यंत गरजेचं आहे एवढ्या मोठ्या क्षेत्रामधून खास करून शेंगा घेण्याऐवजी बियाण्यासाठी त्याच्यामधनं उत्पादन हे शेतकऱ्यांना घेता आलं पाहिजे त्यासाठी ते एकत्र झाले पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने त्याच्यामधनं ते त्यांना आ, बेन ऑइल निर्मितीचा एखादा केंद्र बर किंवा के एखाद्या मोठ्या प्रमाणात लागवड पाहिजे कसं आहे वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आणि खूप प्रश्न आहेत दवंगे साहेब आपण मगाशी दोन किडींच्या संदर्भात म्हणजे एकदम कुलकडे आहे आणि शेंग माशी जी आहे किंवा फ्रूट बर फ्लाय आपण ज्याला त्या संदर्भात याच्या व्यतिरिक्त काय महत्वाच्या किड्या आणि रोग आहेत त्या संदर्भात कसं व्यवस्थापन करावं दुसरी जी महत्वाची समस्या आहे शेवग्यामध्ये ते म्हणजे रोग शेवग्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या समस्या येतात की पानं पिवळी होऊन गळून पडतायत किंवा धुकं पडलंय मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण आहे आणि शेवग्याच्या पानांची गळ होते तर हा आहे भुरी रोग शेवग्यावर आढळून येणारी भुरी ही एक मोठी समस्या शेवग्याच्या पानगळीची असते आणि म्हणून शेवग्यामध्ये जी भुरी दिसते ही, ही शेतकऱ्यांना ओळखता आली पाहिजे की शेवग्याच्या पानाची जी पाठीमागची बाजू आहे पांढरट रंगाची बुरशी त्यावर असं जाळं पसरलेलं दिसतं शेंगांवर सुद्धा असं पांढरट जाळं पसरलेलं दिसतं सुरुवातीला त्याचा प्रादुर्भाव फक्त पांढरट बुरशी असा दिसतो परंतु परंतु दोन ते दोन तीन दिवसांनी पुन्हा ही जी बुरशी आहे ही काळपट पडते शेंगांची जी प्रत आहे ही सुद्धा काळसर व्हायला सुरुवात होते आणि मग ही शेंगा काळसर पडणं पानं पिवळी पडून गळणं ही समस्या रोगामुळे येते आणि म्हणून रोगावर शेतकऱ्यांनी लवकर लक्ष केंद्रित केलं पाहिजे पानांची गळ होत असल्याने शेंगा काळपट पडत असतील तर ती समस्या ही रोगाची आहे आणि म्हणून अशी जर भुरीची लक्षणं आपल्याला दिसली पानांवर किंवा शेंगांवर अशी पांढरट बुरशीचं जाळं दिसलं तर त्वरित सल्फर नावाचं जे बुरशीनाशक आहे ज्याला आपण त्याचा अडीच ग्रॅम प्रति लिटर किंवा दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात लगेच सुरुवातीला आपण त्याची जर फवारणी केली तर ही बुरशी जी आहे रोगाची ही लगेच नियंत्रित होते परंतु कधी कधी शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही की भुरीचा प्रादुर्भाव जास्त होऊन गेलेला आहे पानांची गळ मोठ्या प्रमाणात झालेली आहे शेंगांची प्रत काळपट व्हायला लागलेली आहे शेंगांची प्रत खराब व्हायला लागलेली आहे आणि समस्या वाढलेली आहे अशा परिस्थितीमध्ये काही बुरशीनाशकांचा वापर त्यावेळेस करावा लागतो वापर करताना जी बुरशीनाशक शिफारस केलेली आहे त्यामध्ये हेक्झा कोण्या असेल किंवा डायफेन कोण्या असेल ह्या दोनच बुरशीनाशकांचा प्राधान्याने अर्धा मिली प्रतिलिटर या प्रमाणात वापर करावा कारण हेक्झा किंवा डायफेनो या दोनच बुरशीनाशकांची जी पातळ स्वरूपातली बुरशीनाशक आहे ही पातळ स्वरूपातलीच बुरशीनाशक शक्यतो शेवग्यामध्ये वापरावीत कारण शेवग्यामध्ये कुठलंही पावडर स्वरूपातलं बुरशीनाशक जर वापरलं तर अजून समस्या वाढण्याची शक्यता असते पानं गाळतात किंवा फुलं सुद्धा गाळतात आणि त्यातल्या त्यात उन्हाचा प्रा जर समजा आता सध्या ऑक्टोबर हिट आहे अशा परिस्थितीमध्ये शेवग्यावर जर भुरी आली असेल आणि आपल्याला बुरशीनाशक मारायचं असेल तर ते स्वरूपातलं जे बुरशीनाशक आहे हेक्झा कोण्या अर्धा मिली किंवा डायफेन कोण्या अर्धा मिली प्रति लिटर याप्रमाणेच एखाद्या बुरशीनाशकाचा वापर करावा कधी कधी गर्दी मोठी असते शेतकऱ्यांना झाडांची दा, 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 दाटी झालेली असते आणि फवारणी करणं शक्य होत नाही मात्र ड्रिपमधून आपल्याला काही औषधं देणं शक्य असतात असंही शेतकरी विचारतात मग अशी ड्रिपमधून देण्यासारखी काही औषधं आहेत का काही बुरशीनाशक आहे का भुरीसाठी तर तीपर्यंत तीही सुद्धा आहेत मायक्रोबिटालियन नावाचं एक असं भुरीनाशक आहे तर ते फक्त पन्नास ग्रॅम एक, एक एकरासाठी फक्त पन्नास ग्रॅम ड्रिप मधून जर दोनशे लिटर पाण्यातून आपण सोडलं तर तेही भुरीचं चा नियंत्रण चांगलं करू शकतो आणि जर ते उपलब्ध नसेल मायक्लोबिटॅनिल तर एझॉक्सिस्ट्रोबिन म्हणून दुसरं बुरशीनाशक आहे हे शंभर मिली प्रति एकर म्हणजे या दोन बुरशीनाशकांचा तुम्ही ड्रिप मधून सुद्धा वापर करू शकता की मायक्लोबिटॅनिल पन्नास ग्रॅम किंवा ऍझॉक्सिस ट्रोबिन शंभर मिली प्रति एकर दोनशे लिटर पाण्यामध्ये ते मिक्स करायचं आणि एक एकरामध्ये एक ते त्याचं ड्रिपद्वारे सोडलं तर ड्रिपमधून मधून सुद्धा आपल्याला हे बुरशीनाशक देऊन भुरीचं व्यवस्थापन करता येत चालेल चालेल आता आपल्याला सोलापूरवरनं एक विठ्ठल चव्हाण म्हणून शेतकरी काय प्रश्न विचारू इच्छितात चव्हाण साहेब प्रश्न विचारा हा आमचा प्रश्न असा आहे सर शर्गत कोणती कोणती अंतर कोणते आंतर पिक घ्यावी साहेब हा अत्यंत महत्वाचं पीक प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये खास करून जे नवीन लागवड करणारे त्यांनी हे विशेष करून ऐकण्याची गरज आहे त्याच्यामध्ये असं आहे की नवीन लागवड केलेली असेल लागवड होऊन आपल्याला नुकतंच एक महिना दीड महिना झाला असेल तर अशा वेळेला साधारण चार ते पाच महिन्यामध्ये आपलं एखादा पीक निघून जाईल हंगामी पीक अशा पद्धतीचं एखादा आपण पीक निवडलेलं कधी योग्य राहील कारण नंत नंतरच्या काळामध्ये उश उशिराने जर आपण त्याच्यामध्ये एखादा पीक लागवडीचा निर्णय घेतला आंतरपीक म्हणून mm. तर पुन्हा त्याच्यामध्ये दाटी होणं किंवा त्याची सावली पडणं आणि त्याच्यामध्ये मुख्य पीक जे आहे म्हणजे शेवगा त्याच्यावर अडचण निर्माण होणं म्हणजे की रोग वगैरे याचा प्रादुर्भाव वाढणं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये उद्भव आपल्याला अनुभवास मिळतात तर सुरुवातीला जर आपल्याला खरीप हंगाम असेल तर शक्यतो आपण मग मूट जे मटकी आहे किंवा हुलगा आहे तर यासारखे जे काही किंवा चवळी आहे त्या हंगामामध्ये तर यासारखे त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर भुईमोग आहे तर यासारखे अंतरपिकर त्याच्यामध्ये निश्चितपणे करता येऊ शकतील अनेक ठिकाणी पाण्याची उपलब्ध असेल तर तिथं कांद्याचं पीक देखीलही करता येतं तर ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये विचार करता येऊ शकेल मात्र रब्बी हंगामामध्ये म्हणजे पुढच्या हंगामासाठी जर त्यांना विचार करायचा म्हणजे लागवड होऊन जर सर चार पाच महिने झालेले असतील म्हणजे आत्ता या सीझनसाठी लागवड करायची मात्र त्याला मर्यादा येणार आहेत कारण पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये पुन्हा त्याची सावली कॅनपी वाढल्यामुळे जास्त होणार आहे तर दृष्टीने साधारण आंतरपीक घेताना सुरुवातीचे चार पाच महिन्यापर्यंत त्याचं आंतरपीक आपण जर घेतलं तरच खऱ्या अर्थाने आपल्याला पुढचं जे येणार आहे शेगाचं उत्पादन आहे सहा महिन्याला उत्पादन येतं तुम्हाला मला तुम्हाला हे विचारायचं की आता वेळ खूप कमी आहे शेवग्याचं जे खत व्यवस्थापन आहे तर त्याच्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या सर्वप्रथम तर शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की आपण कुठलंही खत देताना कोणतंही पीक असू द्या आणि त्या त्याच्याचबरोबर शेवग्याचं जर आपल्याला शेवग्याला खतं द्यायची असतील तर पहिलं माती परीक्षण करून घ्या मातीचं प्रथककरण अहवाल आपल्याला वेगवेगळ्या आपल्या जिल्ह्यामधून अनेक ठिकाणी करून मिळतं या ठिकाणी खात्री करून घ्या की उपलब्ध अन्नद्रव्यांचं प्रमाण कसं आहे पी एच ई सी चुनखडीचं प्रमाण ऑरगेनिक कार्बन या सगळ्या गोष्टी किती आहेत आणि त्यानंतर मग आपण याविषयी खत देण्यासाठी आपण तयारी करावी त्याच्यामध्ये जर लागवड झालेली असेल सुर तर मोठ्या जाणांसाठी शिफारस अशी आहे की पंच्याहत्तर ग्राम नत्र पन्नास ग्राम स्फुरद आणि पंच्याहत्तर ग्राम पालाश, पालाश. हे एकूण जे आहे त्या वर्षभराच्या साठी शेवग्याच्या लागवडीला आपल्याला देणं गरजेचं आहे आणि त्याच्यापैकी आपल्याला जे स्फुर्दाचं जे पुरवठा आहे तो एका वेळेला एक एका वेळेला करायचं आहे आणि जे नत्राचं जे प्रमाण आहे हे आपल्याला तीन समान हप्त्यामध्ये आपल्याला विभागून द्यायचं आहे पालाशाचं जे प्रमाण आहे हे आपल्याला दोन हंगामासाठी म्हणजे जर आपण दोन हंगाम असतील तर त्याच्यामध्ये फळ मोठं म्हणजे शेंग मोठी होत असताना त्या अवस्थेमध्ये आपण दोन वेगवेगळ्या अवस्थेमध्ये म्हणजे पहिल्या भारासाठी हे जे पालाश आहे हे निम्म पालाश आणि उर्वरित पालाश हे पुढच्या हंगामातील पालाशीची गरज पूर्ण पूर्ण पुरुन, करण्यासाठी आपल्याला त्याचा वापर करता येईल महत्त्वाचं म्हणजे की याच्यामध्ये सेंद्रिय खताची जोड हे प्रत्येक वेळेला दिलेल्या रासायनिक खताच्या मात्राबरोबर हे आपल्याला देणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपला प्रयत्न असा असावा की जे जे काही आपण रासायनिक खत देणार आहे तर त्याच्याबरोबर जोड जी आहे ही सेंद्रिय खतांची असणं अत्यंत महत्त्वाची आहे कारण कुरडू भागामध्ये खास करून तर दिलेले खतांचं जे काही उचल आहे म्हणजे शोषण जे आहे ते पिकांना करणं अत्यंत अवघड जातं कारण अवेलेबल मॉइश्चर म्हणजे जी काही वापसा अवस्था अत्यंत मोजकी असते तुकडी असते अशा वेळेला सेंद्रिय खतांची जोड देऊन म्हणजे उदाहरणार्थ शेणखत असेल किंवा निंबोळी पेंड असेल गांडूळ खत असेल ती या वे वेगवेगळ्या स्वरूपाची जी काही उपलब्ध आपल्याकडे सेंद्रिय पर्याय आहेत खतांची त्याचा प्रत्येक याच्यामध्ये जर आपण वापर केला तर निश्चितपणे याच्यामध्ये फायदा होणार आहे दुसरं महत्त्वाचं की याच्यामध्ये जे नत्राचं प्रमाण आहे हे आपल्याला हंगामानुसार आपल्याला मर्यादित स्वरूपामध्ये करायचं आहे उपलब्धतेचा रिझल्ट म्हणजे माती परीक्षणाच्या अहवालामध्ये कसं आलेल त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये जे काही नत्राचं प्रमाण आहे हे कमी आधी करायचं आहे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तेव्हा नत्राचं हे जे वापर आहे हे आपण मर्यादित जर ठेवला तर निश्चितपणे याच्यामध्ये जास्तीत जास्त लाभ मिळवता येईल दुसरं महत्त्वाचं विद्रा विद्राव्य स्वरूपामध्ये जर आपल्याला खतांचा पुरवठा करायचा असेल तर सुरुवातीला म्हणजे फुलं लागण लागण्याच्या अवस्थेमध्ये जर आपल्याला विद्राव्य स्वरूपातली खतं टिबकच्या माध्यमात द्यायची असतील तर शून्य बावन्न चौतीस हे जे ग्रेड आहे ही आपल्याला चार किलो प्रति एकरी हे दर आठवड्याला आपण दिली तर त्याचा सा साधारणपणे दोन ते वेळ आपण देऊ शकतो एक मिनिट त्याच्यामध्ये मला फक्त निवेदन हे करायचं या ठिकाणी की आपला वेळ शेतकरी बंधून संपत आलेला आहे शेवगा लागवड तंत्रज्ञान या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी तज्ज्ञांकडून माहिती घेतलीत मित्र शेवगा हे अत्यंत महत्वाचं पीक आहे कारण केवळ ते शेंग नाही तर त्याच्यातला जो पाला आहे त्याच्यामध्ये देखील आपण बघितलं की गाजरापेक्षा चार पट जास्त अजीवनसत्व आहे तर क जीवनसत्व हे संत्र्यापेक्षा सात पट अधिक आहे आणि लोह हे जे खनिज आहे जो बदाव आपण खातो हो त्याच्यापेक्षा तीन पट जास्त असं आहे तर ई जीवनसत्वासाठी जे पालक आपण खातो त्याच्यापेक्षा तीन पट जास्त ई जीवनसत्व हे शेवग्याच्या पाल्यामध्ये आहे त्याच्यामुळे शेवग्याच्या पाल्याच्या भाजीसाठी देखील आहारात महत्व खूप आहे आज या ठिकाणी आपण आलात आणि आमच्या शेतकऱ्यांना शेवगा उत्पन्न संदर्भामध्ये बहुल माहिती दिली त्याबद्दल दूरदर्शन केंद्र मुंबई याच्या वतीने मी आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद शेतकरी बंधूंनो आमचा कार्यक्रम कसा वाटला आणि या कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या जाणून घ्यायला आम्ही नेहमीच उत्सुकता असतो आमचा संपर्काचा जो पत्ता आहे तो असा आहे की निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीस व ईमेलद्वारे देखील आपण आमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद